हेलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 20। विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 20 मध्ये डिफरेंशिएशन मधला डॉट प्रोडक्ट स्केलर प्रोडक्टला सुरुवात केलेली आहे। डॉट स्केलरचे पूर्ण प्रॉपर्टीज समजून सांगितलेले आहे, त्याच्यावरचे समोरचे पॉइंट्स आपल्याला अभ्यास करायचा आहे डॉट प्रोडक्ट विषयी आणि त्या ठिकाणी स्केलर प्रोडक्ट विषयी। ए बरोबर ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के, बी इज इक्वल टू बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के, फाइंड ए प्लस बी अँड कॉस थीटा। आपल्याला हे ठिकाणी जे दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला ए प्लस बी आणि कॉस थीटा काढायचा। ऑलरेडी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सर्व आहे, फक्त आपल्याला एकदा त्याचा प्रूफ घ्यायचा आणि समजून सांगायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, स्केलर प्रोडक्टमध्ये किंवा डॉट प्रोडक्टमध्ये आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के याची व्हॅल्यू 1 असते, कारण ईच अँड एव्हरी वेक्टर इज पॅरलल टू इच अदर, याच्यामधला अँगल 0 डिग्रीचा असतो। बट आता आय डॉट सोडून कोणताही डॉट प्रोडक्ट आला, आय डॉट जे, जे डॉट के, के डॉट आय, काही जरी आलं, त्याचं उत्तर मस्ट बी इक्वल टू 0 असते, कारण ते दोन एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे। तर चला आपण पहिले काय करू, ए प्लस बी फाइंड आउट करू। पहा इथं काय आलं, लेट वेक्टर ए इज इक्वल टू ए वन आय प्लस बी वन ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के, हा आला ए। याचा मॅग्निट्यूड काय असेल सांगा बरं, वेक्टर मॉड ऑफ ए इज इक्वल टू, मॅग्निट्यूड म्हणजे काय असेल, अगोदर तुम्हाला माहीत आहे, ए वनचा स्क्वेअर प्लस ए टूचा स्क्वेअर प्लस ए थ्रीचा स्क्वेअर, हा वेक्टर जर असेल हा मॅग्निट्यूड आहे, त्याची लेंथ आहे, कशी काढायची, आय जे केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर। इथं बी दिलेला आहे, बी बरोबर काय पहा, बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के, बरोबर आहे। याचा मॅग्निट्यूड काय असेल, मॉड ऑफ बी इज इक्वल, बोला माझ्यासोबत, हां, बी वन स्क्वेअर प्लस बी टू स्क्वेअर प्लस बी थ्री स्क्वेअर, हा त्याचा असेल मॅग्निट्यूड। आता हे वन बाय वन काम करा, पहिले ए प्लस बी काढा, म्हणजे पहा वेक्टर ए प्लस बी काय असेल या ठिकाणी, इथं असेल ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के प्लस, पहा काय असेल, बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के, किती सोपी ॲडिशन असेल पहा, आय आय जे जे के के इक्वेट करा, संपलं हे बघा। या पहिल्या आणि या आयमधून काय केलं, ए वन प्लस बी वन इंटू आय झालं, प्लस इथं काय आलं, ए टू प्लस बी टू इंटू जे प्लस इथं काय आलं, ए थ्री प्लस बी थ्री इंटू के झाला, हा आला वेक्टर ए प्लस बी। आपण इथंच काय करू माहिती आहे का, ए डॉट बी काढून घेऊ, पुढं आपल्याला गरजच आहे भविष्यात या प्रॉब्लेमच्या, म्हणून आपण डॉट प्रोडक्ट घेतला नाही। आता इथं आलो आपण ए प्लस बी। आता जर आपल्याला वी नो कॉस थीटा जर काढायचा असेल, तर कॉस थीटाचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, पहा, ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी। पहा दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मॉड ऑफ ए आला, मॉड ऑफ बी आला, आपल्याला ए डॉट बी काढायचा। मग कसा काढायचा ए डॉट बी, बट चला या इकडं, ए डॉट बी इज इक्वल टू, पटकन सांगा, ए म्हणजे कोण आहे तुमचा, ए वन आय, हां बोला बोला, ए वन आय ए टू जे ए थ्री के डॉट बी वन आय बी टू जे आणि बी थ्री के, हा डॉट प्रोडक्ट आला तुमचा। तर डॉट प्रोडक्टमधला नियम किती सोपा आहे, आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के वन असेल, रिमेनिंग सर्व 0 येतील। काय 0 येतील, रिमेनिंग एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, अँगल जर परपेंडिक्युलर तर ए डॉट बी बरोबर 0 येतो, जर त्या ठिकाणी पॅरलल असेल तर ए डॉट बीची किंमत ए बी एवढी येते, म्हणजे आय जे के जर युनिट वेक्टर आले तर आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के वन येईल। या ठिकाणी काय येईल पहा, ए वन बी वन बरोबर आहे, ए वन बी वन ब्रॅकेटमध्ये आय डॉट आय प्लस ए टू बी टू जे डॉट जे प्लस ए थ्री बी थ्री ब्रॅकेटमध्ये के डॉट के। मुलं म्हटलं का हो सर, तुम्ही आय डॉट जे ने घेतला, आय डॉट के ने घेतला, हे पहिलेच आपण शब्दात सांगितलं, फक्त आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के वन येईल, रिमेनिंग मस्ट बी इक्वल टू 0 येतील। म्हणजे इथं काय आलं पहा, ए डॉट बी इज इक्वल टू ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री, म्हणजे आपला कॉस थीटाचा जो फॉर्म्युला आहे तो वेगळ्या भाषेत तयार करून राहिलो, ते पहा तो स्केलरच्या भाषेत काढला जातो, ए डॉट बी बरोबर मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी आलं। आता देअर फोर कॉस थीटा इज इक्वल टू ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए डॉट बी, पहा ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री अपॉन मॉड ऑफ ए, म्हणजे कोण असेल, ए वन स्क्वेअर ए टू स्क्वेअर ए थ्री स्क्वेअर प्लस, बोला पटकन, बी वन स्क्वेअर बी टू स्क्वेअर प्लस बी थ्रीचा स्क्वेअर,
हा कॉस थीटा आला, म्हणजे आपल्याला या दोन टॉपिकवरून भरपूर प्रॉब्लेम सॉल्व करता आले, भरपूर प्रॉब्लेम। कसे? जर मला कॉस थीटा काढायचा असेल, ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी काढू शकतो। जर मला कॉस थीटा काढायचा असेल तर ए वन बी वन ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री अपॉन ए वन स्क्वेअर बी वन स्क्वेअर ए थ्री स्क्वेअर बी वन स्क्वेअर बी टू स्क्वेअर बी थ्री स्क्वेअर, अशाच पद्धतीनं मी कॉस थीटा दोन दोन टाईपने काढू शकतो। पहिला ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी, दुसरा ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री अपॉन ए वन स्क्वेअर प्लस बी वन ए वन स्क्वेअर ए टू स्क्वेअर ए थ्री स्क्वेअर बी वन स्क्वेअर बी टू स्क्वेअर बी थ्री स्क्वेअर। अशा पद्धतीनं आपण व्हेक्टरच्या डॉट प्रोडक्टमध्ये स्केलर प्रोडक्टमध्ये ॲडिशन कशी करायची, मल्टिडिशन कसा करायचा, अँगल दोन पद्धतीने कसा काढायचा, याचा अभ्यास आपण इनडायरेक्ट या ठिकाणी केला। आपण ए प्लस बी काढला, ए डॉट बी काढला, कॉस थीटा काढला, कॉस थीटाच्या दोन पद्धती पाहिल्या, ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी ऑर कॉस थीटा इज इक्वल टू ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री अपॉन अंडर रूट ए वन स्क्वेअर ए टू स्क्वेअर ए थ्री स्क्वेअर डॉट बी वन स्क्वेअर बी टू स्क्वेअर बी थ्री स्क्वेअर। हा अँगल पॉझिटिव्ह असेल, हा अँगल निगेटिव्ह असेल, हा अँगल झिरो असेल। उत्तर पॉझिटिव्ह आलं तर अँगल आयकुट अँगल, उत्तर झिरो आलं तर 90 डिग्रीचा, उत्तर निगेटिव्ह आलं तर ऑप्टिव्स अँगल असा अगोदर झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायचा, तो म्हणजे प्रोजेक्शन। आता प्रोजेक्शनचे दोन प्रकार असतात। पहा, इलेवंथमध्ये तुमच्या फिजिक्समध्ये हा कन्सेप्ट आहे, मॅथमध्ये ट्वेल्थमध्ये हा कन्सेप्ट आलेला आहे, इथं लिहिलेलं आहे सरनं प्रोजेक्शन। आता प्रोजेक्शन कसा काढायचा, कोणाचा कशावर काढायचा, त्याच्याविषयी चर्चा करू। समजा इथं पॉईंट पी घेतला, हा पी क्यू पॉईंट असेल, या पी क्यू पॉईंटवर एक व्हेक्टर ॲक्ट झालेला आहे, त्याचं नाव आहे व्हेक्टर ए। हा पी आर दुसरा पॉईंट आहे, या पी आर जो सुद्धा एक पॉईंट ॲक्ट, याच्यावरसुद्धा एक व्हेक्टर ॲक्ट झालेला, त्याचं नाव आहे व्हेक्टर बी। आता काय केलं, या आरपासून इथं परपेंडिक्युलर टाका, तो आला ॲट पॉईंट एममध्ये। आरपासून जर व्हेक्टर टाकला तर हा जर ॲट पॉईंट एममध्ये जर आलेला असेल तर या ठिकाणी तुमचा ॲक्यूट अँगल तयार झाला। हा ॲक्यूट अँगल जर तयार झालेला असेल आणि जर मला कॉस थिटा काढायचा असेल तर याचा कॉस थिटा काय असतो, पहा, अपोज कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू ॲडजसन साईड हे बघा पी एम अपॉन हायपोटेनियस पी आर, म्हणजे पी एम अपॉन मॉड ऑफ बी, म्हणजे पी एम अपॉन मॉड ऑफ बी हा तुमचा कॉस थिटा आला। म्हणजे द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा मस्ट बी इक्वल टू पी एम अपॉन मॉड बी, देअर फोर पी एम इज इक्वल टू मॉड ऑफ बी इंटू कॉस थीटा। काय आलं मित्रांनो, पी एम बरोबर मॉड ऑफ बी इंटू कॉस थीटा। हे डायग्रामहून मी रिप्रेझेंट करून तुम्हाला दाखवलं की पी एमची किंमत अशा प्रकारे काढतात। झालं, आता दुसरी डायग्राम काढली। या ठिकाणी तुमचा ॲक्यूट अँगल थीटाच्या रिलेटेड तुम्ही राईट अँगल ट्रायंगल लावला आणि कॉस काढला। आता तीच टेक्निक घ्यायची, पण हा ॲक्यूट अँगलच्या ऐवजी पी क्यू या डायरेक्शनला व्हेक्टर ए ॲक्ट झालेला आहे, पी आरला बी झालेला आहे, पण याच्यामध्ये तुमचा ऑप्टिव्स अँगल तयार झालेला असेल आणि त्या ऑप्टिव्स अँगल तयार झाल्यानंतर मला त्याचं प्रोजेक्शन जर काढायचं असेल तर या आर पॉईंटपासून या पी क्यूवर परपेंडिक्युलर टाका। आरपासून कोणावर परपेंडिक्युलर, पी क्यूवर, पी क्यूकडे एक्सटेंड करा। परपेंडिक्युलर टाकल्यानंतर या ठिकाणी जो अँगल तयार झाला थीटा, हा तुमचा ऑप्टिक्स अँगल आहे आणि हा तुमचा ॲक्यूट अँगल आहे। या ॲक्यूट अँगलमध्ये सुद्धा तुमचा कॉस थीटा मस्ट बी इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, म्हणजेच पी एम बरोबर बी इन टू कॉस थीटाच येते। मग आता नेमकं बघा प्रोजेक्शन काय आहे। डायग्राम नंबर एक, डायग्राम नंबर दोन समजली। यामध्ये तुम्ही थीटा ॲक्यूट अँगल घेतलेला आहे, इथं पण ॲक्यूट अँगल घेतला, पण सुरुवातीचा ऑप्टिक्स अँगल असल्यामुळे हा ॲक्यूट अँगल झाला। तर नेमकं मला प्रोजेक्शन काढायचं आहे। प्रोजेक्शनचे दोन प्रकार आहे, एक बीवरून एवर टाकलेलं प्रोजेक्शन, एक एवरून बीवर टाकलेलं प्रोजेक्शन। मधल्या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक पडतो ते पहा। त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार तयार करतो आपण, स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए आणि व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए, असे दोन पॉईंट तुम्हाला समजून सांगणार आहे। एकदम साध्या भाषेत सांगतो, पहा, तुम्हाला जर स्केलर प्रोजेक्शन काढायचं असेल बी ऑन ए वर तर सरळ सरळ केर स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए म्हणजे पी एम हे अंतर असते, बस पी एम हे अंतर म्हणजे स्केलर प्रोजेक्शन हे, दुसरं काहीच नाही आहे। आता तेच तुम्हाला मी या ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या भाषेत समजून सांगतो, पहा। व्हेक्टर पी क्यू पहिले डायग्राम दिसली अँड व्हेक्टर पी आर दिसली तुम्हाला, रिप्रेझेंट द व्हेक्टर ए अँड बी विथ सेम इनिशियल पॉईंट पी। डायग्राम वाचून राहिले सर, पी क्यू आणि पी आर बरोबर आहे, पी क्यू अँड पी आर रिप्रेझेंट द व्हेक्टर ए अँड बी विथ सेम इनिशियल पॉईंट पी। हिच्यातसुद्धा दोन्ही डायग्राममध्ये क्लिअर झालं। एम इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर,
एम हा फुट ऑफ परपेंडिकुलर है आर पासून टाकलेला या बी डायग्राम मध्ये आणि ही डायग्राम मध्ये एम कोन आहे तुमचा फुट ऑफ परपेंडिकुलर कुठून टाकलेला आहे आर पासून दोन्ही डायग्राम वर टाकलेला आहे क्लियर बरोबर आहे फुट ऑफ परपेंडिकुलर फ्रॉम आर टू द लाइन कंटेनिंग पी क्यू कोणत्या लाइन वर टाकला पी क्यू लाइन वर टाकलेला आहे म्हणजे आर वरून फुट ऑफ परपेंडिकुलर टाकला तो लाइन पी क्यू वर ऍट पॉइंट एम मध्ये पा लाइन कंटेनिंग पी क्यू देन पी एम हे जे पी एम अंतर है इज कॉल्ड द स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए साध्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं होतं पी पासून जर परपेंडिकुलर टाकला आर पासून ऍट पॉइंट पी क्यू ऍट पॉइंट एम या पी क्यू वर तर ते पी एम जे अंतर असते त्या पी एम अंतराला स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए म्हणतात बी पासून टाकलेलं आहे म्हणून बी ऑन ए म्हणतात त्या स्केलर प्रोजेक्शन आपल्याला काढायचं सांगा बरं एकदा शॉर्टमध्ये स्केलर प्रोजेक्शन म्हणजे काय या ठिकाणी आर पासून टाकलेला परपेंडिक्युलर पी क्यू आर एम आला तर पी एम जे अंतर असते ते पी एम अंतराला स्केलर प्रोजेक्शन म्हणतात कोणाचे रिलेटेड आहे बी आणि एच्या म्हणून स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए असं त्याला सरळ सरळ म्हणतात मग काय असते पहा आत्ताच तुम्ही अभ्यास केला जर हा राईट अँगल ट्रँगल तयार केलेला असेल इथं कॉस थिटा घेतला तर कॉस थिटा बरोबर ॲडजसन साईड अपॉन हायपोटेनियस मग ॲडजसन साईड कोण आहे पी एम हायपोटेनियस कोण आहे पी आर म्हणजे पी एम बाय बी म्हणजे पी एम बरोबर कोण आलं बी कॉस थिटा झालं मग आता तुम्ही प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ पी एम म्हणजे काय बी ऑन ए आलं बी ऑन एम म्हणजे कोण आलं पी एम आलं मग आता त्या पी एम बरोबर कोण आहे पहा पी एम बरोबर आत्ताच तुम्ही तयार केलं दोन मिनटं अगोदर तुम्ही जो पी एम पाहला त्या पी एमचं अंतर इथं आरू द्या म्हणजे तुम्हाला कळेल बाबा काय होऊन राहिलं मग या ठिकाणी स्केलर प्रोजेक्शन आलं इथं की स्केलर प्रोजेक्शन सो पी एम बरोबर काऊन आलं पहा मॉड ऑफ बी इंटू कॉस थिटा काय आलं मॉड ऑफ बी इंटू कॉस थिटा म्हणजे इथं स्केलर स्केलर बरोबर आहे प्रोजेक्शन स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए ऑफ काय म्हटले सर वेक्टर बी ऑन ए याची किंमत आली मॉड ऑफ बी इंटू कॉस थिटा याला मॉड ऑफ ए न मल्टीप्लाय केलं आणि मॉड ऑफ ए न डिवाइड केलं बापरे बापर याला मॉड ऑफ ए न मल्टीप्लाय केलं मॉड ऑफ बी न डिवाइड केलं बाय डेफिनेशन बाय काय तुमची डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट काय असते तुमचे डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट पटकन तुम्हाला आठवलं काय असते पहा डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट मस्ट बी इक्वल टू ए डॉट बी इज इक्वल टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी इंटू कॉस थिटा म्हणजे इथं तुम्ही बाय डेफिनेशन लावली मग बाय डेफिनेशन लावल्याबरोबर काय झालं पहा मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी म्हणजे इथं आलं तुमचं ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए हे झालं स्केलर प्रोजेक्शन स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए हा कन्सेप्ट काय आहे तुमचा स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए झालं बाय डेफिनेशन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा बरोबर ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए हे झालं तुमचं स्केलर प्रोजेक्शन बरोबर आहे मग हे स्केलर प्रोजेक्शन झालं ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए आता भविष्यातमध्ये जर तुम्हाला कोण म्हटलं बा स्केलर प्रोजेक्शन काढा बी ऑन ए सरळ सरळ काय घेसान ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए बी ऑन ए असेल तर असं असेल वेगळा विचार नंतर आपण थोडा वेळानं करू हे झालं स्केलर प्रोजेक्शन आता त्यानं म्हटलं तुम्हाला वेक्टर प्रोजेक्शन काढा वेक्टर प्रोजेक्शन काढताना सेम पद्धत आहे काहीच नवीन नाही पहा वेक्टर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए मध्ये या ठिकाणी असेल तुमचं पी एमच या ठिकाणी काय असेल पी एम अंतर इंटू युनिट वेक्टर ए मग आता युनिट वेक्टर ए कोण आहे पहा वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए बरोबर पी एम इंटू युनिट वेक्टर वेअर युनिट वेक्टर इज द युनिट वेक्टर अलॉंग ए म्हणजे युनिट वेक्टर काय असेल ए वर ऍक्ट झालेलं वेक्टर असेल म्हणजेच काय येईल पहा स्केलर आणि वेक्टर प्रोजेक्शनमधला फरक यामध्ये त्याचं अंतर असते पी एम पी एम बरोबर असते तुमचं बी कॉस थिटा मल्टीप्लायडेड बाय मॉड ऑफ ए हा आला ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए झाला फॉर्म्युला तयार हे फॉर्म्युला झाला प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए आता मला वेक्टर काढायचं आहे तर तेच फॉर्म्युला पी एमच आहे पी एम इंटू ए कॅप म्हणजे काय युनिट वेक्टर कोण आहे ॲक्टिंग अलॉंग ए वर जो युनिट वेक्टर तयार झालेला आहे त्यानं त्याला मल्टीप्लाय करा त्यानं मल्टीप्लाय करा म्हणजे काय झालं पा पी एम पटवाटी झाली पी एम पी एम इज नथिंग बट ती तुमची मॉड ऑफ बी इंटू कॉस थिटा मॉड ऑफ बी इंटू काय असेल तुमचा कॉस थिटा किंवा आपलं मॉडिफाईड किंमत घ्या ही डायरेक्ट पी एमवाली हे जो प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए आलं ना याला तुम्ही पी एम म्हटलं तर या पी एमला तुम्ही डायरेक्ट ही किंमत घ्या ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए इंटू ए कॅप म्हणजे तुम्ही ही किंमत डायरेक्ट टाकली तरी चालते कारण हेच अंतर तुमचं पी एम आलेलं आहे मग इथं आलं ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए म्हणजे इथं काय आलं पहा ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए इंटू ए कॅप काय ए
अपॉन मॉड ऑफ ए, पा ए कैप ची किमत का ए कैप ची वेक्टर ए अपॉन मॉड ऑफ ए का आल पा यठिका तुम्हारा सरल सरल फॉर्मुला तैयार कराएगा इत आल तुमस ए डॉट बी इंटू ए अपॉन मॉड ऑफ ए स्क्वेर अपॉन मॉड ऑफ ए स्क्वेर है प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए का तुमस वेक्टर प्रोजेक्शन वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए इज इक्वल टू ए डॉट बी इंटू ए अपॉन मॉड ऑफ ए चा स्क्वेर। विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्ही दोन कन्सेप्टचा अभ्यास केला कळत न कळत स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ बी ऑन ए इज नथिंग बट जस्ट इट इज अ डिस्टन्स धीस डिस्टन्स इज पी एम ते पी एम कसं काढलं जनरल टिग्नॉमेट्री साधी टिग्नॉमेट्री वेक्टर बी इंटू कॉस थीटा तेलाच मल्टीप्लायडेड बाय ए केलं तर ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए हा तुमचा कळत न कळत पी एम तयार झाला याला तुम्ही पी एम अंतर नाव दिलं असं तुम्ही आता काय केलं का वेक्टर प्रोजेक्शन करताना त्या पी एमला युनिट वेक्टरनं मल्टीप्लाय करायचं कुठला युनिट वेक्टर हा एवर ॲक्ट झालेला वेक्टर अलॉंग वेक्टर एवर ए कॅपची किंमत टाकली वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए हे आलं तुमचं वेक्टर प्रोजेक्शन। आता काय झालं उलटं झालं पा आता असा प्रश्न विचारला तुम्हाला वेक्टर नोट लक्षात ठेवायची वेक्टर प्रोजेक्शन सॉरी स्केलर पहिले एक एक पॉईंट घेऊ आपण स्केलर प्रोजेक्शन स्केलर प्रोजेक्शन डायग्राम बदलणार आहे डायग्राम काढत नाही स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ वेक्टर ए ऑन बी पहा मित्रांनो इथं आलं स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ वेक्टर ए ऑन बी याचं उत्तरसुद्धा पी एमच येईल आणि याचं उत्तरसुद्धा तुमचं ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ बी येणार आहे एवढा फरक लक्षात ठेवा यामध्ये काय येणार तुमचं वेक्टर स्केलर प्रोजेक्शन्स ऑफ ए ऑन बी ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ बी बरोबर आहे हेच तुमचं वेक्टर प्रोजेक्शन जर असेल वेक्टर प्रोजेक्शन कोणाचं बाळांना तुमचं वेक्टर बी सॉरी वेक्टर ए ऑन बी इज नथिंग बट या ठिकाणी येईल तुमचं ए डॉट ए डॉट बी हा ए डॉट बी बरोबर आहे आता इथं युनिट वेक्टर ॲक्ट झालेला आहे ए डॉट बी इंटू मॉड ऑफ बी अपॉन मॉड ऑफ बी स्क्वेअर अपॉन मॉड ऑफ काय येईल तुमच्या बी स्क्वेअर हा दोन क्वांटिटीमधला फरक कुणीही विद्यार्थी विसरणार नाही हे लक्षात ठेवा हा तुमचा बोर्डमध्ये सी ई टीमध्ये जे डबल ईमध्ये प्रश्न विचारतात त्याच्यावर वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए आणि ऑन बी समजा बी ऑन ए असेल तर एक साधी गोष्ट बी ऑन ए ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए झालं हेच जर समजा ए ऑन बी असेल तर ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ बी झालं वेक्टर असेल तर मल्टीप्लायडेड बाय युनिट वेक्टर युनिट वेक्टरमध्ये ए डॉट बी ए अपॉन ए स्क्वेअर तेच तुमचं एवरून बीमध्ये केलं असेल ए डॉट बी अपॉन बी स्क्वेअर याच्यावर तुम्हाला सूट पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात हे समजल्याशिवाय कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय समजतच नाही प्रोजेक्शनमध्ये जस्ट अंतर आहे बरोबर आहे तो परपेंडिक्युलर जो टाकलेला असतो त्या पॉईंटवरून ते खालचं जे अंतर आहे त्या अंतरालाच आपण प्रोजेक्शन असं म्हणतो फक्त त्याची भाषा बदलते बीवरून एवर यायचं का एवरून बीवर जायचं हे दोन फॉर्म्युले बदलतात एकाच स्केलार एकामध्ये वेक्टर। मित्रांनो आज आपल्याला कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमधल्या कन्सेप्टला सुरुवात करायची आहे लाईन इन स्पेस म्हणजे लाईन जर स्पेसमध्ये असेल तर त्यामधलं ती जे अँगल तयार करते ती ॲक्सिससोबत कोणकोणते अँगल तयार करते त्याचा आपल्याला अभ्यास करायचा। समजा ही एक पेन ही एक लाईन आहे आणि ही लाईन जर आपण स्पेसमध्ये घेतली तर ही लाईन एक्स वाय झेड ॲक्सिससोबत किती डिग्रीचा अँगल तयार करते ते आपल्याला सांगायचं। समजा तुमची ही लाईन आहे ही सर्व रूम जी दिसून राहिली हा तुमचा स्पेस आहे मग आता आपल्याला प्लेन ऑफ पेपरवर जर दाखवायचं असेल तुम्ही एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस पहिलं हे तयार करा थ्री डायमेन्शनल ज्योमेट्री तयार करा कोऑर्डिनेट ज्योमेट्री तयार करा त्या थ्री डायमेन्शनल ज्योमेट्रीमध्ये एक्स वाय झेड ॲक्सिस मी घेतली आता ती लाईन स्पेसमध्ये घ्यायची म्हणजे काय घ्यायची आता इथं घेतली म्हणजे आपल्या प्लेनच्या कॉम्बिनेशनमध्ये घेतली कोणत्या प्लेनमध्ये आपल्याला माहीत नाही मग मी हीच लाईन अशी इथं दाखवली मग ही लाईन यल जी तुम्हाला बोर्डवर दिसून राहिली ती लाईन स्पेसमध्ये आहे मग तुम्हाला प्रश्न विचारला या लाईननं एक सोबत किती डिग्रीचा अँगल तयार केला तर या लाईननं एक सोबत केलेला अँगल हा असा दिसतो आपला एवढा मोठा हे तर शक्यच नाही
वाय ऍक्सिस सोबतचा अँगल जर किती तयार केला असा प्रश्न विचारलेला असेल तर तो प्रश्न इथून एवढा अँगल हा भी शक्य नाही. आणि झेड सोबत जर विचारलेला असेल तर झेड सोबतचा अँगल आपल्याला दिसतो. म्हणजे आपल्याला जी लाईन जर स्पेसमध्ये घेतली आणि उघड्या डोळ्यांनी जर पाहिले तर ती एक्स वाय झेड ऍक्सिस सोबत कोणताच अँगल तयार करत नाही असं आपल्याला दिसते. म्हणजे पहा, आपली जी लाईन यल आपण स्पेसमध्ये घेतलेली ती लाईन जर आपण म्हटलं एक्स वाय झेड ॲक्सिसोबत किती डिग्रीचा अँगल तयार करता येते तर आपल्याला काहीच बोलल्या जात नाही. मग आता आपल्याला ही लाईन काही ना काही अँगल तयार करते ते सांगायचंच. ते सांगण्यासाठी पहा, ही जी लाईन आहे ही लाईन इथं दाखवणे म्हणजे स्पेसमध्ये दाखवणे. मग आता आपल्याला काय करायचं, या लाईनला पॅरलल लाईन्स काढायची. काय करायचं, या लाईनला पॅरलल लाईन काढायची जी पॅरलल लाईन ओरिजिनमधून पास झालेली असेल. समजा या ठिकाणी ड्रॉ अ पॅरलल लाईन, बरोबर आहे, किंवा ड्रॉ लाईन लाईन यल इज पॅरलल टू ओ पी. मी अशी लाईन काढली जी लाईन ओरिजिनून पास झाली पण ती लाईन ओ पी आणि लाईन यल एकमेकाला पॅरलल असेल. मग आता लाईन जसं झालं तसंच कन्सेप्ट काय तयार झाला. पहा, यलनं काही अँगल तयार केला नाही एक्स वाय झेड सोबत, पण ओ पी जी लाईन आहे ती ओरिजिनमधून पास झाली. त्या लाईननं एक्ससोबत अँगल तयार करा अल्फा, वायसोबत आहे हा अँगल, हा वाय सोबत अँगल तयार केला तो बीटा, आणि झेड सोबत जो अँगल तयार केला तो गॅमा. म्हणजे लाईन ओ पीनं एक्स सोबत कोणचा अँगल तयार केला अल्फा, वाय सोबत कोणचा अँगल तयार केला बीटा. हे बा, हा पूर्ण एवढा जो अँगल तयार केला का नाही, हा आला तुमचा एक्स सोबतचा पहिला अँगल, तो झाला तुमचा अल्फा. नंतर एवढा जो अँगल आहे तो झाला बीटा, बरोबर पहा, आणि जो एवढा अँगल झाला तो गॅमा झाला. म्हणजे लाईन ओ पीनं कोणकोणते अँगल्स तयार केले, अल्फा बीटा गॅमा. अल्फा अँगल कोणासोबत, अलॉंग एक्स ॲक्सिस, बीटा अलॉंग वाय ॲक्सिस, गॅमा अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे लाईन ओ पी मेक्स अ पर्टिक्युलर अँगल अल्फा बीटा गॅमा अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस, बट धीस लाईन इज पॅरलल टू लाईन यल. ओ पी ही यलला पॅरलल आहे, त्याच्यामुळं ओ पीनं जे अँगल तयार केलेले असतील तेच अँगल लाईन यलचे असतील. दोन पॅरलल लाईन जर असतील, दोन पॅरलल लाईनची प्रॉपर्टी काय सांगते, लाईन ओ पीनं जो अँगल तयार केलेला आहे अल्फा बीटा गॅमा तोच तुमच्या लाईन यलचा कन्सिडर करायचा. काहून कन्सिडर करायचा, कारण की यल आणि ओ पी एकमेकाला पॅरलल आहे. म्हणजे लाईन यल तुमची स्पेसमध्ये होती, कोणचा अँगल तयार केला नाही, तिला बरोबर त्या लाईनला पॅरलल लाईन काढली ओरिजिनमधून पास होणारी. मग त्या लाईननं काय केलं, एक्स वाय झेड सोबत अल्फा बीटा गॅमा तयार झाला. म्हणजे द अँगल किंवा द लाईन यल मेक्स अ पर्टिक्युलर अँगल अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस आर अल्फा बीटा गॅमा. दिस अँगल इज कॉल्ड ॲज डायरेक्शन अँगल्स ऑफ दॅट लाईन, इज कॉल्ड ॲज डायरेक्शन अँगल ऑफ दॅट लाईन. म्हणजे ओ पीचे अँगल कोणकोणचे आहे, अल्फा बीटा गॅमा. कोणासोबत, अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिसोबत. ओ पी कोणाला पॅरलल आहे, यल. म्हणजे डायरेक्शन अँगल्स ऑफ लाईन यल कोणते आले, अल्फा बीटा गॅमा. कसा आला पहा, इथं आला तुमचा अल्फा, इथं आला तुमचा बीटा, बरोबर आहे, इथं आला तुमचा गॅमा. हा कोण अलॉंग एक्स ॲक्सिस, हा कोण अलॉंग वाय ॲक्सिस, हा कोण अलॉंग झेड ॲक्सिस. हे कोणाचे, ओ पीचे. ओ पी कोणाला पॅरलल आहे, यलला. म्हणजे यलचे डायरेक्शन अँगल्स कोण आहे, अल्फा बीटा गॅमा. झालं, बरोबर आहे. आता पहा, द अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ एक्स वाय झेड ॲक्सिस आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. म्हणजे आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला. डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय, लाईननं एक्स वाय झेड सोबत जे अँगल तयार केले त्या अँगलला डायरेक्शन अँगल असं म्हणतात. मग लाईननं एक्ससोबत कोण तयार केला, अल्फा. वायसोबत बीटा. झेडसोबत गॅमा. ओ पी कोणाला पॅरलल आहे, यलला. मग यलचे डायरेक्शन अँगल्स कोण आले तुमचे, अल्फा बीटा गॅमा. म्हणजेच आता काय झालं, अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स मेड बाय द लाईन अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. द अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ एक्स वाय झेड ॲक्सिस आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. दॅट इज अल्फा बीटा गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. आर कॉल्ड काय असतील तुमचे, डायरेक्शन अँगल्स. हे तुमचे त्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स तयार आहे. कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असला पाहिजे, परफेक्ट पाठांतराची गरज नाही. डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय, लाईननं एक्स वाय झेड सोबत जो अँगल तयार केला तो आला अल्फा बीटा गॅमा. आता प्रश्न पडला तसं, स्पेसमधली लाईन कशी गेली, काय नाही, स्पेसमधल्या लाईनला पॅरलल लाईन काढली ओरिजिनमधून पास होणारी, आणि त्या पॅरलल लाईनच्या कन्सेप्टवरून हिनं जे अँगल तयार केले ते यानं केले. म्हणजे अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स ॲट दॅट लाईन. ते ओ पी असो की यल असो, दोघांचे सेम आले. हे आले तुमचे डायरेक्शन अँगल्स. कोणाचे डायरेक्शन अँगल्स आले, तुमचे लाईनचे. मग तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, स्पेसमध्ये जर एखादी लाईन असेल तिचे डायरेक्शन अँगल्स काय, पटपट अल्फा बीटा गॅमा. अल्फा कोणाचे रिलेटेड, एक्स ॲक्सिसच्या, बीटा वायच्या, गॅमा झेडच्या. झालं, हे झाले डायरेक्शन अँगल्स ॲट दॅट लाईन. मग दुसरा कन्सेप्ट आला तुमचा डायरेक्शन अँगल, झाला तुमचा.
डायरेक्शन एंगल ची डेफिनेशन ही तुमची डेफिनेशन ऑफ डायरेक्शन एंगल। आता पुढचा प्रश्न आला तुमचा डायरेक्शन कोसाइन विषय बोला बरं सर, डायरेक्शन कोसाइन काय आहे। मग आता मला डायरेक्शन कोसाइनचा कन्सेप्ट जर बोलायचा असेल तर काय असेल पा, कोसाइन ऑफ अल्फा बीटा गॅमा इज कॉल्ड ॲज डायरेक्शन कोसाइन। म्हणजे अल्फा बीटा गॅमाचे जे कोसाइन असतील ना त्याला डायरेक्शन कोसाइन्स म्हणतात। कसं पहा, आता लाईननं अल्फा बीटा गॅमा तयार केला अँगल कोणासोबत, एक्स वाय झेड ॲक्सिससोबत, डायग्राममध्ये तुम्हाला दिसलं। आता बोर्डवर पहा, अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल मेड बाय द लाईन एल, देन द कोसाइन ऑफ दिस अँगल कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ दॅट लाईन। किती सिंपल आहे पहा बरं, अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल मेड बाय द लाईन एल, ही असेल किंवा ही असेल बरोबर आहे, देन कोसाईन ऑफ दिस अँगल, म्हणजे अल्फा बीटा गॅमाचे जर कोसाईन काढले, काय म्हटलं तुमचं, अल्फा बीटा गॅमा हे झाले डायरेक्शन अँगल, या डायरेक्शन अँगलचे जर कोसाईन घेतले त्याला डायरेक्शन कोसाईन म्हणतात। हे बघा, अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल मेड बाय द लाईन एल, देन द कोसाईन ऑफ दिस अँगल, त्या अँगलचा कोसाईन म्हणजे काय, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन कोसाईन्स ऑफ द लाईन ओ पी किंवा डायरेक्शन कोसाईन्स लाईन प्लेन। दोन कन्सेप्ट क्लिअर, डायरेक्शन अँगल अल्फा बीटा गॅमा, डायरेक्शन कोसाईन अल्फा बीटा गॅमाचे कोसाईन म्हणजे कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा। म्हणजे पहा, डायरेक्शन कोसाईन ऑफ लाईन एल काय आले मित्रा, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर द डायरेक्शन कोसाईन्स ऑफ अ लाईन इन स्पेस बरोबर आहे। इट इज ऑल्सो डिनोटेड बाय एल एम एन। डायरेक्शन कोसाईनचं दुसरं रिप्रेझेंटेशन घेतलेलं आहे, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा डायरेक्शन कोसाईन नो डाऊट, त्यालाच आपण एल एम एन म्हणू शकतो। म्हणजे देअर फोर तुम्ही काय म्हणतात, एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा आणि एन इज इक्वल टू कॉस गॅमा। म्हणजे तुमची जी लाईन असेल त्या लाईनचे अँगल्स कोण आले, डायरेक्शन अँगल अल्फा बीटा गॅमा, डायरेक्शन कोसाइन्स कोण आले, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा। दुसऱ्या भाषेमध्ये एल एम एन, एल म्हणजे कोण मग, कॉस अल्फा, एम म्हणजे कोण, कॉस बीटा, एन म्हणजे कोण, कॉस गॅमा, असे तुमचे कन्सेप्ट तयार झाले। मग आता तुम्ही असा प्रश्न पडला, बा लाईन आहे, या लाईनचे तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स काढायचे, डायरेक्शन कोसाइन्स किंवा त्याचे अँगल काढायचे, ते कसे काढता येईल, ते कसे येतील ते पहा। इथं आपण लाईन ओ पी घेतली होती बरोबर आहे, लाईन एल पॅरलल होती। आता याच ठिकाणी सेम डायग्राम तयार करतो मी, ही लाईन तुमची ओ, ही लाईन तुमची पी आणि हा तुमचा पी डॅश बरोबर आहे, आणि याला पॅरलल लाईन असेल तुमची लाईन एल वरती दिलेली। डायग्रामवरच पूर्ण आहे मित्रांनो, डायग्राम परीक्षेत येणार नाही, पण डायग्राम समजल्याशिवाय काही कन्सेप्टच कळणार नाही त्या ठिकाणी। आत्ताच मी सांगितलं डायरेक्शन कोसाइन्स तुमचे कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आहे। आता मी नवीन टेक्निक शिकवायला चाललो पहा, ओ पी लाईन घेतली होती, ओ पीनं हा तयार केला होता अल्फा हा बीटा हा गॅमा। आता काय झालं, आपली जी लाईन असेल त्या लाईननं ओ पीनं अल्फा तयार केला, इथं बीटा तयार केला आणि इथं गॅमा असतो। म्हणजे तुम्ही जर ही लाईन अशी सरळ घेतली तर इथला अँगल तुमचा 180 असतो, मग हा जर 180 असेल तर हा तुमचा पाय मायनस अल्फा येईल। टोटल अँगल पहा कुठे, इथं कन्सिडर करा, हा तुमचा 180 डिग्रीचा आला, म्हणजे एवढा अँगल किती आला तुमचा पाय मायनस अल्फा। हा अँगल जर तुमचा पाय मायनस अल्फा आलेला असेल तर आता तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स कसे काढायचे पहा। ओ एल म्हणजे या ठिकाणी आपण ओ पी आणि ओ पी डॅशचे, तर पहिला प्रश्न काय आला पहा, डायरेक्शन कोसाईन ऑफ ओ पी डायग्राममध्ये ते आलं कॉस अल्फा कॉस बीटा आणि कॉस गॅमा बरोबर आहे। लाईनमध्ये पहा, डायरेक्शन कोसाईन ऑफ ओ पी डॅश, लाईन अर्धी नसती तुम्ही माणसाने, एवढी लाईन आहे ओ पी, पहिलंच दाखवली ती, मग ओ पी तिकडे आहे इकडं बी नाही, ओ पीचे डायरेक्शन अँगल आले, डायरेक्शन कोसाईन झाले कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, ओ पी डॅश तो अर्धा भाग आला, तर त्याचा अँगल कोण आला पाय, याचा अल्फा बीटा गॅमा आला, एक एक कमी करा 180 मधून, पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा। डायरेक्शन कोसाईन्स ऑफ ओ पी डॅश काय असेल, कॉस ऑफ पाय मायनस अल्फा कॉस ऑफ पाय मायनस बीटा आणि कॉस ऑफ पाय मायनस गॅमा। व्यवस्थित पहा, नसेल समजलं विचारायचं सरांना, कॉस ऑफ पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा बाय अलाइड अँगल, सांगा व्हॉट इज कॉस पाय मायनस थिटा, पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस हा निगेटिव्ह असतो, पण पाय किंवा टू पाय असेल तोच असतो, म्हणजे इथे येईल मायनस कॉस थिटा, इथे काय येईल तुमचा मायनस कॉस थिटा। म्हणजे दॅट इज लाईनचे कोसाईन काय आले, दॅट इज
ओपी डैश चे आले माइनस कॉस अल्फा माइनस कॉस बीटा बरोबर है आणि माइनस कॉस गॅमा म्हणजेच ओपी चे डायरेक्शन कोसाइन कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आले डायग्राम पा ओपी डैश चे डायरेक्शन कोसाइन माइनस कॉस अल्फा माइनस कॉस बीटा माइनस कॉस गॅमा आहे आपल्याला प्रश्न पडलेला आहे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाइन मग आता काय येईल पहा डायरेक्शन कोसाइन ऑफ लाइन डायरेक्शन कोसाइन ऑफ लाइन आता लाइनचे डायरेक्शन कोसाइन सांगायचे मग आता लाइन म्हणजे कोण घेणं पण आपल्याला पी पी डॅश किंवा पूर्ण लाइन एल पी पी डॅश किंवा एल अर्धी लाईनने घेत आहे पी पी डॅश किंवा एल मग लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स कॉस अल्फा मायनस कॉस अल्फा म्हणजे इथं काय असेल प्लस मायनस कॉस अल्फा प्लस मायनस कॉस बीटा प्लस मायनस कॉस गॅमा दॅट इज प्लस मायनस यम प्लस मायनस यम एल यम यन प्लस मायनस एल प्लस मायनस यम आणि प्लस मायनस यन म्हणजे एखादी लाईन जर स्पेसमध्ये प्रेझेंट असेल आणि त्या लाईनचे मला डायरेक्शन कोसाइन जर फाइंड आउट करायचे असतील ते डायरेक्शन कोसाइन्स प्लस मायनस एल प्लस मायनस यम प्लस मायनस यन एवढे असतात हे तुम्हाला आता ॲक्युरेट समजलं म्हणजे लाईन आहे तुमची लाईनचे डायरेक्शन रेशो पहिली लाईन स्पेसमध्ये घेतली तुम्ही पटकन पाहू आपण दोन मिनटात स्पेसमध्ये जर लाईन घेतली तर तुमचं डायरेक्शन अँगलच तयार होत नाही तिला पॅरलल लाईन काढली मग अल्फा बीटा गॅमा हे डायरेक्शन अँगल झाले त्या डायरेक्शन अँगलचे जर कोसाईन घेतले तर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द गिवन लाईन डायरेक्शन कोसाइन्स ऑल्सो डिनोटेड बाय एल एम एन मग इथं ओ पी आणि लाईन एलचे ते झाले पण आता लाईन जी ओरिजिनमधून पास झाली तिच्या अर्धा भागाचा विचार करा हा ओ पी आणि ओ पी डॅशचा विचार करा म्हणजे इथला अँगल जर अल्फा बीटा गॅमा असेल तर इथला अँगल एक्सचा अँगल पाय मायनस अल्फा वायचा पाय मायनस बीटा आणि झेडचा पाय मायनस गॅमा असेल पर्टिक्युलर अँगल म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओ पी आलं कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओ पी डॅश जर आलेलं असेल तर किती आलं इथं आलं ते तुमचं कॉस ऑफ पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा मायनस कॉस अल्फा मायनस कॉस बीटा मायनस कॉस गॅमा म्हणजे पूर्ण लाईनचा जर विचार केला टोटल लाईनचा पी पी डॅशचा तर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा मायनस कॉस अल्फा मायनस कॉस बीटा मायनस कॉस गॅमा याला डायरेक्टमध्ये काय म्हणायचं प्लस मायनस कॉस अल्फा प्लस मायनस कॉस बीटा प्लस मायनस कॉस गॅमा दॅट इज प्लस मायनस एल प्लस मायनस यम प्लस मायनस यन आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द गिवन लाईन आता आपल्या डायरेक्शन कोसाइन्स काढायचं काम पडते अलॉंग एक्स एक्सिस अलॉंग वाय एक्सिस अलॉंग झेड एक्सिस ते कसे काढायचे ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू